केंद्र सरकार ने स्पष्ट किया है कि अनुसूचित जाति और अनुसूचित जनजाति के अलावा अन्य जातियों को जनगणना में शामिल नहीं किया जाएगा। हालांकि इससे केंद्र सरकार और भाजपा की दोहरी भूमिका स्पष्ट हुई है, ऐसा आरोप ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार इनके द्वारा लगाया गया है। आइए डालते हैं एक नजर क्या कहना है ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार का। नित्यानंद राय केंद्रीय गृह राज्य मंत्र्यांनी जे लेखी उत्तर दिले एका प्रश्नाच्या संदर्भात, त्यामध्ये ओडिशा आणि महाराष्ट्र राज्यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती, त्याला त्यांनी स्पष्ट नकार दिला। देशामध्ये कुठल्याही एससी एसटी सोडून जातनिहाय जनगणना करता येणार नाही आणि त्या संदर्भात आम्हाला 2011 मध्ये जे काही सेन्सस झालं होतं तो डाटा सुद्धा आम्हाला बाहेर डिस्क्लोज करता येणार नाही, देता येणार नाही, अशा प्रकारची स्पष्ट भूमिका मांडली। आता तर मी राज्यातील नेत्यांना ओबीसीच्या आवाहन करतो आहे, विशेष करून ओबीसीच्या आरक्षणासाठी गळा फाडणारे जे काही आमचे विरोधक आहेत त्यांनाही आवाहन करतो आहे की आरोप करत असताना राज्य सरकारवर आता केंद्राची भूमिका मंत्री महोदयांनी स्पष्ट केली आहे, आता तुमची भूमिका काय आहे हे पहिले स्पष्ट करा। जर ओबीसीची जातीनिहाय जनगणना होणारच नसेल तर इम्पेरिकल डेटा येणार कसा, मागासलेपणा सिद्ध होणार कसा, यामुळे त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे। आणि या संदर्भात आता नव्यानं हा जो काही घोळ तयार होतो आहे, केंद्र सुप्रीम कोर्टाने आम्हाला सांगितलं इम्पेरिकल डेटा नो रिझर्वेशन। आता अशा परिस्थितीमध्ये आयोग तर आम्ही कामाला लावलेला आहे, पण केंद्राची भूमिका जर उद्या आड आली तर या संदर्भात विरोधी पक्षाची भूमिका काय असणार हे सुद्धा सांगितलं पाहिजे आणि ती भूमिका त्यांनी स्पष्ट करावी अशी आमची मागणी आहे।